रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रूपाताई वायदंडे यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. रूपाताईंच्या निवडीबद्दल खासदार महाडिक यांनी अभिनंदन करत येणाऱ्या काळात पक्षवाढीला भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. ही निवड अतिशय योग्य आणि आपल्या पक्षाच्या वाढीसाठी दीर्घकाल वाढीसाठी म्हणजे भविष्यात त्याचा दीर्घकालीन तुम्हाला फायदा होणार आहे अशा दृष्टिकोनातून योग्य आणि सार्थ निवड झालेली असं माझं मत. खरं म्हणजे आता तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही सत्तेतले आहात. आठवले साहेब केंद्रात मंत्री आहेत. मी तुमचा खासदार आता दिल्लीमध्ये तुम्ही मला पाठवलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुमची संघटना बळकटीसाठी संघटना वाढीसाठी खरं म्हणजे तुमचा पक्ष त्याच्यावर उभा आहे की तुम्ही सर्वसामान्यांचे आश्रय पुसता. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी आरपीआयमध्ये पद मिळणे एवढे सोपे नसून त्यासाठी कठोर चळवळ करावी लागते. रूपाताईंनी ती केल्यामुळेच आठवले साहेबांनी त्यांची निवड केल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना रूपाताईंनी मातंग समाजाचा योग्य सन्मान इथेच होऊ शकतो, त्यामुळे मातंग बांधवांनी इतर ठिकाणी राजकीय बळी न पडता सन्मानाकडे वळावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी सत्तेविरुद्ध रस्त्यावरील लढाई भरपूर केली असून आता सत्तेत जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी प्राध्यापक विजय काळेबाग, मंगल माळगे, बाळासाहेब वाशिकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते उपस्थित होते. बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपूत.